नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांच्या बातम्या, अतिवृष्टी, पीक विमा, आताच्या घडामोडी, चालू अपडेट, या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला पाहूया पहिले अपडेट. वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अकोला आणि अमरावती 19 जुलै ते 23 जुलै या दरम्यान 1-2 ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होणार आहे. तर काही ठिकाणी या ठिकाणी पावसाचा आणि मुसळधार पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. विधानसभा लक्षवेधी. राज्यात चांगला पाऊस होत असला तरी मराठवाड्यासह अपेक्षित पाऊस नसल्याने दुबार पेरणीची वेळ आलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करून दिले जाईल. शेतकऱ्यांना आवश्यक ते सर्व सहाय्य करण्याची शासनाची भूमिका असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे. पुढच्या अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. 24 फेब्रुवारी 2019 रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर उत्तर प्रदेशमधील 1 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना 2000 रुपयाचा पहिला हप्ता हस्तांतरित करून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. तत्पूर्वी या ठिकाणी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 27 जुलै 2023 रोजी सीकर, राजस्थान येथे 8.5 कोटीहून अधिक प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपयाचा हप्ता या ठिकाणी थेट जमा करण्यात येणार आहे. पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. देशात खतांच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 1,30,000 कोटी रुपयाचे अनुदान दिले आहे. राज्यात बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकार कठोर कायदा करणार असल्याचं या ठिकाणी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. लंपी आजाराने मृत पावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू असून ज्या शेतकरी पशुपालकांना ही मदत मिळालेली नाही त्यांनाही लवकरच मदत देण्यात येईल असे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेदरम्यान या ठिकाणी सांगितलेले आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. झुडपे, वने व राखीव वन क्षेत्राबाबत केंद्र सरकार व सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या क्षेत्रावर शेतीसाठी कोणत्याही प्रकारची बंधने नाहीत. शेतकरी या क्षेत्रात कृषी उत्पादन घेऊ शकतात, मात्र या क्षेत्राचा अन्य वापर करता येणार नसल्याचं वन मंत्री सुनील मुनगंटीवार यांनी सांगितलेलं आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठ्याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाचा आढावा घेतला. खत विक्रेत्याकडून होणारी फसवणूक व खतांची लिंकिंग करणाऱ्या खत विक्रेत्याविरुद्ध शेतकऱ्यांना तक्रार नोंदवण्यासाठी तात्काळ व्हॉट्सअप क्रमांक सुरू करा असे आदेश कृषी मंत्री यांनी दिलेले आहेत. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. माननीय केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर आणि नेपाळचे माननीय कृषी आणि पशुधन मंत्री डॉक्टर बेदुराम भोसाल यांच्यात आज नवी दिल्ली येथील कृषी भवन येथे बैठक झाली. या दोन्ही देशातील द्विपक्षीय सहकार्य मजबूतीकरण होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. PMABY नैसर्गिक आपत्ती आणि कीटक इत्यादीमुळे पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा कवच प्रदान करते. पीक विम्याची नोंदणी करण्याची अंतिम तारीख ही 31 जुलै 2023 आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. अन्न व सार्वजनिक विभाग शेतकऱ्यांच्या हितासाठी उचललेल्या पावलामुळे 2014 ते 2023 या कालावधीत धान खरेदीत 44% वाढ झाली आहे. ही वाढ पारदर्शक, सोपी आणि सोयीस्कर प्रणालीमुळे झाली आहे. धान खरेदीसाठी जे कृषी क्षेत्रासाठी एक मजबूत परिसंस्था निर्माण करण्याचा आपला निर्धार दर्शवते असं सांगण्यात आलेलं आहे.
पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. 10-7 शेती मालमत्तेचे बळकटीकरण. भारत सरकारच्या वतीने कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत 2 कोटी रुपयापर्यंतच्या कर्जावर जास्तीत जास्त 7 वर्षांसाठी व्याजदर 3% या ठिकाणी सूट ही दिलेली आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की भाजीपाला आणि फळबाग पिकाला पीक वाढीची अवस्था बघून आधार द्यावा. पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी भाजीपाला फळबागा आणि इतर पिकांमध्ये पाणी साचून राहणार याची दक्षता घ्यावी. शेतामध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजीसुद्धा घ्यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा.